अनेक परप्रांतीय बांधव मुंबईच्या बाहेर जात असताना मुंबईकरांनी किंवा मुंबईतील तळागाळातल्या या मराठी माणसाने कुठेतरी जागृत होऊन एक उद्योजक झालं पाहिजे या भावनेतून प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट प्रेरणा संस्थेचे सर्वेसर्वा नामदेवजी झिंगाडे आपल्याला कशाप्रकारे उद्योग करता येईल याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. तसंच त्यांचे या संस्थेमार्फत ते उद्योग आदर्श जे कार्ड आहेत लायसन्स आहेत ते त्यांच्या संस्थेमार्फत आपल्याला मोफत देतात. तर त्यांच्याकडनं जाणून घ्या व आजच त्यांच्याशी संपर्क साधा. नमस्कार, मी नामदेव झिंगाडे. आज मी आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे हे दर्शवण्यासाठी की आज जगावर कोरोनासारख्या महामारीने आपलं अधिराज्य गाजवलं. संपूर्ण देश आज संकटात आहे, पण या कोरोनाने आपल्याला एक धडा शिकवलेला आहे. धडा शिकवला आहे असं म्हणण्याऐवजी त्याने आपल्याला एक सुवर्ण संधी दिलेली आहे. कोरोनाच्या भीतीने ज्यांनी महाराष्ट्राच्या या मातीवर धन दौलत संपत्ती कमवली, इथे काम करून पैसा कमवला आणि आज आपल्या देशावर जेव्हा संकट आलेलं आहे, आज मुंबईवर संकट आलेलं आहे आणि मुंबई सोडून आज सगळ्या आपापल्या गावी जाण्याच्या ओढीत आहे. ज्यावेळी मुंबईला संकट आलेलं आहे, मुंबईवर संकट आलेलं असताना मुंबई नको आहे त्यांना, त्यांचं गाव हवं आहे आणि पैसे कमवण्यासाठी फक्त मुंबई हवी आहे. मित्रांनो, आज संपूर्ण मुंबई रिकामी होत आहे. मुंबईस म्हणू नका तर संपूर्ण महाराष्ट्र रिकामा होत आहे. हे परप्रांतीय आपापल्या गावी निघून जाते. आपल्यासमोर एक मोठी संधी उपलब्ध आहे, आपण या संधीचं सोनं करायला हवं. म्हणूनच गेल्या 2 आठवड्यापासून मी माझ्या सर्व मित्रांना सहकाऱ्यांना या बाबतीत समजवत होतो, या बाबतीत सांगत होतो आणि आज ती वेळ आलेली आहे. 3 ते 4 दिवसापूर्वीच एक मी व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज पाठवले होते आणि ज्या ज्या व्यक्तींना व्यवसायामध्ये आपलं करिअर करायचं आहे, नवीन व्यवसायाला सुरुवात करायची, छोटं छोटं का होईना, अगदी उदाहरणार्थ सांगायचं तर एखाद्या ताईंना लाडू चांगले बनवता येतात, कोणाला चकली चांगली बनवता येते, कोणाला पापड चांगले बनवता येतात, तर कोणाला कपडे चांगले शिवता येतात, कोणाला चांगलं गाता येतं, तर कोणाला चांगलं वाजवता येतं, असे अनेक, जसं कोणी मार्केटिंग चांगलं करू शकतं, कोणी भाजी विकू शकतं. आता या क्षेत्रामध्ये सर्वच ठिकाणी जागा उपलब्ध आहेत आणि त्या सर्व जागा आपल्याला भरून काढायच्या. नुसतं भरून चालणार नाही. आज मराठी माणसाचं मागे राहण्याचं मुख्य कारण काय? व्यवसाय करायचं म्हटलं तर त्याला वाटतं व्यवसाय म्हणजे गुंतवणूक. नाही रे बाबा, व्यवसाय म्हणजे गुंतवणूक नाही, व्यवसाय म्हणजे डेअरिंग. हिंमत असावी लागते. हिंमत असेल तर काही करू शकतं. आपण उदाहरण पाहिलं ना, धीरूभाई अंबानी याच्याकडे काही गुंतवणूक करायला पैसा होता का? किती मोठं झालंय. लिज्जत पापड बनवणारी एक महिला होती जी घरी पापड बनवायची आणि इतर शेजारी बाजारांना देत होती, परंतु आज त्याच्या पापडाचा ब्रँड तयार झाला. संपूर्ण देशभरात लिज्जत पापड गाजतंय. तर मित्र हो, ही सुवर्ण संधी आपण सोडायची नाही. हीच ती वेळ, हीच ती घटिका. तर मी सर्वांना आव्हान करतो की आपल्यातली कला बाहेर आणा, त्याला वाव द्या. आपण नवीन उद्योजक तयार करणार आहोत, त्या उद्योजकांना उद्योगासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता आपण प्रेरणा प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करणार आहोत. प्रेरणा प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि मग तिथे 1000 जर नव उद्योजक जरी असतील तरी त्या उद्योजकांचा उद्योग आधार म्हणजे MSME लायसन जो उद्योगासाठी अत्यंत आवश्यक असणारा परवाना आपण मोफत आमच्या संस्थेमार्फत दिला आहे. एवढंच नाही, सरकारने घोषित केलेल्या ज्या ज्या योजना आहेत स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी,
छोटे छोटे लघु उद्योग उद्योजकांसाठी त्या सर्व योजनेचा लाभ घेणार आहोत. त्यासाठी माझे जवळचे मित्र आहेत, या क्षेत्रामध्ये ते काम करतात. सरकारच्या ज्या ज्या धोरण आहेत, ज्या ज्या योजना आहेत, त्या योजनेवर ते काम करतात आणि त्याचा आपल्याला या क्षेत्रामध्ये नक्कीच. या ग्रुपमध्ये जी लोक जॉईन झालेले आहेत, काही सुरुवातीपासूनच उद्योजक आहेत ज्यांना कामगारांची गरज आहे, काही नवीन उद्योजक आहेत ज्यांना भांडवलाची गरज आहे. मग आपल्याला भांडवल हे आपल्याकडे असणारे पूर्वीपासून उद्योजक जे आहेत ते आपल्याला भांडवल. मी असं म्हणत नाही आहे की उद्योग करण्यासाठी आपल्याला शिक्षणाची गरज आहे. असं कितीतरी उदाहरण आपण पाहिलं असेल की शिक्षण न घेता सुद्धा आज त्या क्षेत्रामध्ये एवढं मोठं स्थान त्यांनी मिळवलं. तर त्यासाठी राजकीय चिकाटी चित्त हे सगळं आपल्यात असणं गरजेचं आहे. का बरं आपल्या परप्रांतीय लोकांनी आपल्यावरती अधिराज्य गाजवलं, त्याचं कारणच हे आहे की आपण कमी पडतो. आपल्यातलं कमीपणा आता आपण शोधलाच पाहिजे, शोधलाच पाहिजे नाही त्याला काढून टाकलं पाहिजे. कोरोनासारख्या या विषाणूने आपल्याला शिकवून दिले आहे की आपल्या देशामध्ये राहा आणि आपलाच व्यवसाय करा. काय गरज आहे हो आपल्याला परप्रांतीयांना घेऊन चालण्याची? किती अनेक दुकानं अशी आहेत जिथे मराठी माणसाचं दुकान आहे पण काम करणारा लेबर किंवा हमर मात्र भैया असतो, परप्रांतीय असतो. कारण आम्हाला मेहनत करायला नको, भाजी विकत आम्हाला लाज वाटते. दूधवाला भैया, भाजीवाला भैया, मच्छीवाला भैया, हो काय काय चालवलं काय आपण नाही करायच्या या गोष्टी. पण आज या विषाणूच्या संकटामध्ये जे लॉकडाऊन झालेलं आहे त्या लॉकडाऊनमध्ये आता आपल्याला चित्र काय दिसतं आहे, आपलीच माणसं आपल्यापर्यंत आपल्या गरजेच्या वस्तू पोचवत आहेत, परप्रांतीय पोचवत नाहीत. पण लॉकडाऊन पुरतं मर्यादित आहे का हे? याला आपण पुढे नेऊ शकत नाही. पुढे नेणे ही काळाची गरज आहे. माझी सर्वांना कळकळची विनंती आहे की आपण स्वतःवर या रोजगारात घ्या. या रोजगारात तुमच्या स्केलप्रमाणे तुम्हाला ज्या स्केलमध्ये ज्या बिझनेसमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे त्या आवडीला व्यवसायामध्ये निर्माण करा त्या आवडीला. बघा त्या विनंती सोडा. मला आशा आहे माझ्या ग्रुपमध्ये जेवढे सभासद उद्योजक नवीन उद्योजक हे सगळेच एकमेकाला साथ देतील आणि पुढे घेऊन जातील. या महामारीने आपल्याला एकत्र येण्यास जात धर्म भेद कुठला पडू. मला अभिमान सांगावंसं वाटेल गुजराती लोकांना कधी पाहणार इतकाही माणसाला ते कधी पडू देत नाही. कुठल्याही गोष्टीची त्याला मदत पाहिजे असेल व्यवसायामध्ये त्याला ते करतात. कारण आपला माणूस कधी पडला नाही पाहिजे अशी त्यांची चिंता असते. चिंता आपल्यात आलेली आहे. या विषयामध्ये आपल्याला धडा शिकवला आहे, आपल्याला एकत्र आणलं आहे आणि एकता कायम टिकवण्याचं काम आपलं आहे. माझी ही मुलाखत ज्या नदार टाइम्स आपला समाज मार्गदर्शक यांच्या वतीने आपल्यापर्यंत पोहोचत आहे. खरोखरच या दोन्ही वृत्तवाहिन्यांचं मी मनापासून आभार मानतो. कारण छोट्या छोट्या लोकांना मोठं करायचं काम जर कोणी केलं असेल तर या दोन वृत्तवाहिन्यांनी केलेलं आहे. या दोन्ही वृत्तवाहिन्या सुरुवातीला आपलं साप्ताहिक तयार केलं, साप्ताहिकातून ते मोठे होत गेले आणि आज वृत्तवाहिनींपर्यंत पोहोचलेले आहेत. येणाऱ्या 2 वर्षात यांचं स्वतःचं महाराष्ट्रभर गाजणारं वृत्तवाहिनी असेल अशी आशा बाळगतो. परमेश्वराकडे साखर घालतो की माझ्याच माणसाला मोठं करतो, माझ्याच माणसाला मोठं कर आणि आपल्या या समाजाला मोठं कर, या व्यावसायिकांना मोठं कर आणि आम्हा सर्वांना शक्य. मराठी उद्योजकांसाठी एक प्रेरणादायी संस्था म्हणून प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट ही काम करत आहे. आजच नामदेव झिंगाडे यांच्याशी संपर्क साधा, त्यांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा व त्यांच्यासोबत मराठी उद्योजक म्हणून तयार व्हा. कॅमेरामन
निलेश धुरींसह मी उदय सांगळे, आपला समाज मार्गदर्शक, गोरेगाव।